कशी बनवली होती आता आठवलं। माहित आहे का आज आपण काय काय गोष्टी बनवणार आहोत? गणपती बापाच्या आवडणाऱ्या गोष्टी। पण त्याआधी सांगा, तुम्ही आमचे गणपती बापाचे घरी बनवण्याचे व्हिडिओज पाहिले का? जर नसतील पाहिले तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, ती प्लीज चेक करा। चला तर मग आता आपण बापाच्या आवडणाऱ्या गोष्टी बनवायला सुरुवात करू। माहित आहे का आज मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे? नंबर एक, मुशकराज म्हणजेच आपले उंदीर मामा। नंबर दोन, जास्वंदाचे फूल। नंबर तीन, दुर्वा। नंबर चार, आपल्या सर्वांचे आणि गणपती बाप्पाचे पण आवडता मोदक। आता आपण दुर्वा बनवणार आहोत। आता आपण क्लेचे असे छोटे बॉल तयार करून घेऊया। आता आपण या रोल करून घेत आहोत आणि दुर्वाची बाजू पॉइंटेड असते, आपण पण तसंच करणार आहोत। आपली ही एक दुर्वा झाली आहे, पण दुर्वाला तर तीन पानं असतात म्हणून आपण अजून दोन करणार आहोत। आता हे माझे बनून तयार आहे। आता आपण हे तीन जॉईन करून घेऊया। आता हे जॉईन झाले आहे। माझी ही दुर्वा तयार आहे। असेच आपण अजून बनवू आणि दुर्वाची जोडी तयार करू। हे सगळे दुर्वा मी तयार करून घेतला आणि एका साईडने त्याला जॉईन करून घेतला। ही व्हाईट क्लेची दोरी आपण याला आता बांधूया। आता ही मी व्हाईट क्लेची दोरी बांधली आहे। माझी ही दुर्वांची जोडी तयार आहे। चला तर मग आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। मला पण मोदक प्रचंड आवडतो, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय मला आई देतच नाही, म्हणून मी लपून लपून घेते। कुणाला सांगू नका हा। मोदक बनवायसाठी आपल्याला लागेल व्हाईट कलरचा क्ले। आता या गोल आकाराला आपण थंब्स आणि फिंगरने गोल पोळी सारखा शेप देऊया। इंडेक्स फिंगर वापरून आता याला अशा कळा काढूया। ते बघा, या माझ्या कळा तयार। आता मी फाईव्ह फिंगर्स यूज करून मोदकाचा आकार देणार आहे। माझा मोदक तयार आहे। हे बघा, मी मोदकासोबत पेढा पण बनवला। हा मी पेढा गणपती बाप्पाला पण देणार आहे। उंदीर मामा बनवायला सुरू।
बात करूया, माहित आहे का उंदीर मामा गणपती बाप्पाचं वाहन आहे, त्याच्याशिवाय गणपती बाप्पा कुठे जातच नाही। आणि आधीच्या व्हिडिओत आपण गणपती बाप्पा बनवला, पण उंदीर मामा राहिला ना, तर उंदीर मामा आता बनवूया। माउस बनवायसाठी आपल्याला लागेल एक ग्रे कलरचा क्ले। शेप करण्यासाठी आपल्याला थोडासा एका साईडने निमुता करायचा आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला असा शेप करायचा आहे। आता हा आपला शेप तयार आहे। आता आपण हे असे छोटे छोटे दोन गोळे घेऊन याचे यस करूया। याचे इयर बसवले आहे। आपण ब्लॅक कलरच्या क्लेने इथे याचे डोळे बनवणार आहोत। याची तेल बनवणार आहोत। आता आपण याची तेल तयार करून घेतली। आता याला आपण लावूया। आपला माउस तयार आहे। आपला माउस तयार आहे। आता आपण जास्वंदाचं फूल बनवायला सुरुवात करूया। या फुलाचा रंग आपल्या ब्लड सारखाच असतो। गणपती बाप्पाला हे फूल खूप आवडतं। जास्वंदाचे फूल बनवायला एक रेड कलरचा क्ले घेतला आहे। असेच आपल्याला 5 गोळे बनवायचे पेटलसाठी। या गोळ्याला आपण पेटलचा आकार देऊ, खाली निमुता आणि वर गोल आकार। हे पेटल बनवून तयार आहे। आता याला आपण टूथपिकने धार काढूया। धारा आता हे माझे धारा काढून तयार आहे। आता आपण टिकटॉक पिनच्या हेल्पने याला थोडं थोडं कट करूया। माझं हे पेटल बनून तयार आहे। आता आपण असेच अजून 4 पेटल बनवून घेऊया। हे मी पेटल तयार करून घेतले। आता याला ओव्हरलॅप करून जॉईन करून घ्या। आता आपण याचा तुरा तयार करून घेऊया। याचा पण आकार बाप्पाच्या सोंडे सारखा असतो।
मला पण हे फूल खूप आवडत। मी याला परागकण पण लावले येलो क्लेने। माझं हे फूल तयार आहे। आता मी हे फूल बाप्पाला अर्पण करणार आहे। तुम्हाला सगळ्यांना आवडले का गणपती बाप्पासाठी बनवलेला वस्तू? जर आवडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। थांबा थांबा, जाऊ नका। अशीच तुम्हाला माझ्याकडून कोणते कोणते व्हिडिओज पाहिजे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की